निचनंदन इकडे श्रीराम खूप आनंद घेतला पालखी वजन नाही तो नाचलो आलो मस्त बरं वाटलं धन्यवाद काकी माहिती दिल्याबद्दल इकडे दर्शन घेताना पाहू शकता आमच्या हरिग्राम गावाचे सोपान मात्र ढाणेवाग त्याच्या सोबत आपल्या बबल्या सुद्धा आलेलं आहे नमस्कार पुन्हा एकदा युट्यूब चॅनल वरती सहसह स्वागत आहे. आज आहे रामनवमी. तर आपल्या गावामध्ये पालखी निघाली आहे गावामधल्या मंदिरात मधली. तर तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल ब्लॉग मध्ये आपल्या. तुम्ही नक्कीच राम कंटिन्यू. चला मित्रांनो आता तिकडे पालखीच्या इथे भेटू. Thank you.
Thank you.
मित्रांनो गर्दी पाहू शकतात तुम्ही दर्शन घेताना श्रीरामांचं श्रीरामांची मंदिराच्या जवळ
संपन्न झालते मित्रांनो मित्रांनो आपले ग्रामस्थ मंडळ हरिग्राम यांना भजन चालू आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाठीमागे मित्रांनो आता आमचे काके आलेले आहेत मित्रांनो इकडे दर्शन घेतात आपल्या वहिनी सुद्धा आहेत इकडे पाहू शकतात वहिनी तुम्हाला कसं वाटलं पालखी लवकर निघाली खूप आनंद घेतला पालखी धन्यवाद काकी माहिती दिल्याबद्दल इकडे दर्शन घेताना पाहू शकता आमच्या हरिग्राम गावाचे सोपान मात्र ढाणे वाघ त्याच्यासोबत आपल्या बबल्या सुद्धा आलेलं आहे आता मित्रांनो दर्शन घेतो आपला सोपान मात्र ढाणे वाघ हरिग्राम गावचा टीमचा बॅटली पाहिजे मित्रांनो या बॅटमॅनने यावर्षी खूप मैदानी गाजवलेले आहेत मित्रांनो मित्रांनो आशा करतो की खूप छान प्रदर्शन होऊन जाऊन यांचं सोपान मात्र तुला कसं वाटलं आज श्रीरामांची पालखी निघाली होती गावामध्ये तर कसं वाटलं खूप चांगलं वाटलं आणि चांगल्या प्रकारे आयोजन झाले आपल्या गावाचे दोन्हीकडे दोन्हीकडचे आणि त्याबद्दल जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद सोपान मात्र जय श्रीराम मित्रांनो इकडे पाहू शकता तुम्ही श्रीरामांची मूर्ती आहे पाल्यामध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही खूप छान पैकी मूर्ती आहे तुझं नाव काय आहे दीदी नाव सांग काका तुम्हाला कसं वाटलं यावर्षी आपली पालखी दोलताशाच्या गजरामध्ये निघाली तर एकदम भारी वाटलं ना तुम्हाला यावर्षी आपल्या गावामध्ये दोन पालखी होत्या तर तुम्हाला किती आनंद झाला धन्यवाद काका माहिती दिल्याबद्दल मित्रांनो आता आमच्या गावातील ऍडव्होकेट सिद्धी जाधव हे दर्शन घेतात मित्रांनो श्रीरामांचं इकडे पाहू शकता मित्रांनो श्रीरामाचे मूर्ती आहे राम लक्ष्मण सीता आणि इकडे सिद्धी जाधव आहे मित्रांनो सिद्धी कसं वाटतं तुला दर्शन घेऊन दर्शन घेऊन खूपच चांगलं वाटते मला आणि आज आपल्या श्रीरामांनी साजरा केलं खूपच आनंद
यावर्षी सिद्धी जाधव पालखी आपली लवकर निघाली तर कसं वाटतं तुला? खूपच चांगली गोष्ट आहे, कारण देवाचं कार्यक्रम असतं आणि देवाचं कार्यक्रम हे रेल्वेवर झालेलं अतिशय महत्वाचं असतं आणि ते रेल्वेवर कार्यक्रम होते तर खूप चांगलं वाटतं. धन्यवाद सिद्धी जाधव. दर्शन तर झालं असं सर्वांचं, आता पाय आपल्या गावामध्ये रामायची जयंती साधते. मित्रांनो, आज खूप एन्जॉय केला आमच्या रामोत्सव मंडळ. तुम्हाला बघायला पण भेटणार आहे मित्रांनो, आपल्या गावातील शांतीपूर्ण असून यांची पालखीचा अनुभव नक्कीच पाहतो. दर्शन तर झालं असं सर्वांचं, आता पाय आपल्या गावामध्ये रामायची जयंती साधते. चालू आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो, आमच्या गावामधील महाप्रसाद दरवर्षी श्रीरामांची जयंती साजरी केली जाते. आमचे गावातील जागा सुद्धा आहे तिकडे. बाबू महाप्रसाद कसं झालेला आहे? मित्रांनो, इकडे महाप्रसाद चालू आहे. इकडे आमचे गाव तर आज कसं वाटतं तुला? इकडे आपले विशाल भोपे गावचे प्लेयर समोर इकडे छोटी मित्रांनो आलेले आहे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. मित्रांनो, इकडे महाप्रसाद चालू आहे. आपले दादा लोक एक भारतात सेवा करतात. जेवण जेवण कसं आलंय? मस्त मस्त आलं एकदम. मित्रांनो, जेवण तर एकदम भारी झालंय.